हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी मी अमोल जेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये आज वीस डिसेंबर दोन हजार बावीस आज आपण आजचे करंट अफेअर्स बघू कालपर्यंतचे क्लासेस आपण हिंदीमध्ये घेतले आज एक मराठीत घेऊन बघू दोन्ही क्लासेसचं कंपॅरिजन कराल आणि मग शेवटी मला सांगाल की कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला बरं वाटतं मग त्या लँग्वेजमध्ये आपण कंटिन्यू करू ठीक आहे तो अस स्टार्ट विथ दी फर्स्ट पॉईंट आहे आज आपल्याजवळ सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची न्यूज काल जसं पहिली न्यूज जी होती आपली सगळ्यात मोठी ती होती अर्जेंटिनानी फ्रान्सला हरवून फुटबॉलचा वर्ल्ड कप जिंकला ही अख्ख्या जगासाठी सगळ्यात महत्वाची न्यूज होतीच पण आपल्यासाठी अजून एक महत्वाची न्यूज जी आहे ती की इंडियाच्या ब्लाइंड क्रिकेट टीमनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय बरोबर आहे इंडियानी बांगलादेशला हरवून तिसरा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे तर ही एक मोठी न्यूज ज्याच्याकडे आपण लक्ष देऊ पहिल्यांदा काय झालं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो होतो हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप फॉर ब्लाइंड ना, ब्लाइंड लोकांसाठीचा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप होतो हा आ, दोन हजार मध्ये झाला होता त्याच्यानंतर आता दोन हजार सतरामध्ये मग दोन हजार बावीस मध्ये पाच पाच वर्षाच्या अंतराने झाला आणि तिसऱ्यांदा आपण जिंकलाय ते पण कन्झिक्युटिव्हली म्हणजे दोन हजार मध्ये पण आपण पाकिस्तानला हरवून जिंकला होता दोन हजार मध्ये पण आपण पाकिस्तानलाच हरवून जिंकला होता आणि आता दोन हजार बावीस मध्ये पण आपण पण आता आपण पाकिस्तानला नाही हरवलं यावेळेस आपण बांगलादेशला हरवलं बांगलादेशला आपण एकशे वीस रननी हरवून वर्ल्ड कप जिंकला आणि तिसऱ्यांदा कन्झिकेटिव्हली जिंकला तो ब्लाइंड जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप फॉर क्रिकेट वर्ल्ड कप फॉर ब्लाइंड हा जो आहे याची फायनल खेळल्या गेली चिन्नास्वामी चिन्नास्वामी स्टेडियम जे आहे बँगलोरमध्ये इथे फायनल खेळल्या गेली आणि फायनलमध्ये आपण बांगलादेशला एकशे वीस रनांनी हरवलं आता या मॅच मध्ये जे मॅन ऑफ द मॅच होते ते होते सुनील रमेश आणि सुनील रमेश यांना मॅन ऑफ द मॅचचा तर अवॉर्ड मिळालाच याच्याशिवाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पण मिळाला पण आता इथे बघाल तुम्ही तीन वेगवेगळ्या प्लेयर्सला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किंवा प्लेअर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड मिळाला आहे तीन वेगवेगळे लोक आहेत तीन वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये तर ही गोष्ट पण काय आहे ते आपण थोडंसं समजून घेऊ बघा सुनील रमेश हे प्लेअर ऑफ द मॅच तर होतेच पण यांना मॅन ऑफ द सिरीजचा पण अवॉर्ड मिळाला म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किंवा प्लेअर ऑफ द सिरीज पण इथे बघा काय लिहिलंय इथे लिहिलाय बी थ्री कॅटेगरीमध्ये थ्री कॅटेगरीमध्ये मग खाली अजून दिलाय अजय रेड्डी यांना पण अजय कुमार रेड्डी पूर्ण नाव आहे अजय कुमार रेड्डी यांना पण मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड मिळाला पण यांना जो मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड मिळाला तो मिळाला बी टू कॅटेगरीमध्ये आणि बांगलादेशचे मोहम्मद महमूद रशीद यांना पण मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड मिळाला पण यांना मिळाला बी वन कॅटेगरीमध्ये तर आता ही गोष्ट काय ही थोडासा समजण्याचा आपण याच्यातच प्रयत्न करू आनंदाची गोष्ट आहेच की टी ट्वेंटी वर्ल्ड कप फॉर ब्लाइंड जो क्रिकेटचा आहे तो, क्रिकेट तो भारताने तिसऱ्यांदा कन्झिक्युटिव्हली जिंकला आहे तर हे बी वन बी टू बी थ्री कॅटेगरीज काय आहे हे पाहू बघा जेव्हा ब्लाइंड लोकांची ही टुर्नामेंट ऑर्गनाईज होते तेव्हा वेगवेगळे नियम आहे खेळण्यासाठी जसं एक तर बॉलची साईज थोडी मोठी असते त्याच्यात बॉल बिअरिंग्स असतात तो जसं आपण क्रिकेटमध्ये बघितलाय की बॉलर रनअप करून येतो आणि बॉल टाकतो इथे कसं असतं की बॉल अंडर आर्म करायचा असतो अंडर आर्म बॉलिंग असते अंडर आर्म बॉलिंग नंतर बॉलनी दोनदा बाउन्स व्हायला पाहिजे म्हणजे दोन टप्पे खायला पाहिजे पर्यंत पोहोचायच्या आधी असा नियम आहे तर असे काही वेगवेगळे नियम आहेत जसं बॉलिंग करायच्या आधी बॉलरनी रेडी असं म्हणणं आवश्यक आहे आणि बॅट्समननी येस म्हणणं आवश्यक आहे हे म्हटल्यानंतरच बॉलर बॉल टाकू शकतो बॉल टाकताना बॉलरला प्ले असं म्हणावं लागतं आणि जर बॉलरनी हे प्ले म्हटलं नाही तर मग नो बॉल देऊ शकतो अंपायर तर असे काही नियम आहेत तसंच साठी पण नियम आहे ब्लाइंडनेस त्यांची किती आहे किंवा ते किती बघू शकतात याच्या बेसिसवर तीन वेगवेगळ्या कॅटेगरीज केल्या आहेत तर बी वन जी कॅटेगरी आहे ती बी वन कॅटेगरी जी आहे ना बी वन कॅटेगरी ही याच्यात कंप्लिटली ब्लाइंड लोक असतात म्हणजे टोटली ब्लाइंड ज्यांना काहीच दिसत नाही तर प्रत्येक टीममध्ये ना तीन तरी कमीत कमी तीन मॅक्सिमम थ्री नंबर्स नंबर तेवढे लोक कम्प्लिटली ब्लाइंड पाहिजे त्याच्यानंतर मिनिमम नंबर्स पुन्हा याच्यासाठी असतो की बी टू कॅटेगरी आता ही बी टू कॅटेगरी असते की ज्यांना जे पार्शली ब्लाइंड आहे बरोबर की ज्यांना थोडं म्हणजे थोडंफार ब्लाइंडनेस आहे आणि बी थ्री कॅटेगरी असते ज्यांना जे पार्शली साईटेड आहे म्हणजे ज्यांना थोडंफार दिसतं पण आता या दोन कॅटेगरीजमध्ये थोडंसं अंतर आहे एक कॅटेगरी बी टू अशी आहे ज्याच्यात थोडाफार म्हणजे पार्शली ब्लाइंड आहे म्हणजे थोडा जास्त ब्लाइंड पण आहे थोडं दिसतं आणि पार्शली सायटेडमध्ये थोडं जास्त दिसतं थोडं कमी ब्लाइंड पण आहे तर हा बेसिक डिफरन्स असतो तर अशा त्यांना किती दिसतं याच्यावर तीन कॅटेगरीज आहे त्यामुळे तीन कॅटेगरीजनुसार तीन वेगवेगळे मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड तुम्हाला इथे बघायला मिळतील आय होप ही कॅटेगरीमध्ये तिन्ही मॅन ऑफ द सिरीज चे अवॉर्ड का असे वेगवेगळे दिले जातात हे तुम्हाला कळलं असेल आणि महत्वाची न्यूज तर आहेच की इंडियाने वर्ल्ड कप जिंकलाय टी ट्वेंटीचा ठीक चलो आता आपण पुढच्या पुढच्या किस्साकडे पुढचा किस्सा अगली कहाणी क्या है पुढचा जो किस्सा आहे आपला पुन्हा एक नवीन जी विन आहे आपली त्याच्याबद्दल आहे भारताच्या विमेन्स हॉकी टीमनी नेशन्स कप जिंकलेला आहे नेशन्स कप आता हा नेशन्स कप काय आहे आणि तुम्ही आता पाहिलं असेल की रील्स वगैरे सध्या सुरू आहे की आपली जी आ, ही विमेन्स हॉकी टीम आहे ही भारतात जेव्हा परतली तेव्हा ते, ते ट्रॉफी घेऊन जेव्हा बाहेर होत होते तेव्हा प्रत्येक प्लेयर जो त्यांचा डान्स करत होता खूपच छान दिसत होते खूपच छान व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओ आहे तुम्ही बघा तो खूप मजा येईल तुम्हाला फक्त तर हा इंडियन्स विमेन हॉकीची जी टीम आहे तर ही विमेन्स हॉकी टीम नेशन्स कपमध्ये पार्टिसिपेट केलं आणि शेवटी स्पेनला एक झिरोनी हरवलं स्पेनमध्येच ही टुर्नामेंट होती स्पेनमध्ये एक शहर आहे व्हॅलेन्सिया व्हॅलेन्सियामध्ये ही टुर्नामेंट होती सॉरी व्हॅलेन्सियामध्ये फायनल्स खेळल्या गेली आणि फायनलमध्ये भारताने स्पेनला त्यांच्या होम ग्राउंडवरच हरवलं आणि नेशन्स कप जिंकला आता नेशन्स कप जिंकल्यामुळे काय झालं की भारताच्या टीमला हे एफ आय uh, एचं जे पुढे वुमन्स प्रो लीग हॉकी कप होणार आहे वुमन्स प्रो लीग हॉकी कप याच्यात प्रमोशन अजून मिळून गेला आहे आणि हे जे असतं वुमन्स प्रो लीग हॉकी कप हे ॲक्च्युली क्वालिफायर म्हणून काम करतं वर्ल्ड कपसाठी तर त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला आता वर्ल्ड कप मध्ये क्वालिफाय होण्यासाठी खूपच चांगला चान्स मिळालेला आहे तर नेशन्स कप भारताने स्पेनला हरवून एक ने जिंकला आहे फायनल जी खेळल्या गेली ती व्हॅलेन्सियामध्ये खेळल्या गेली जिथे व्हॅलेन्सिया कुठे स्पेनमध्ये आहे आणि आपण स्पेनलाच हरवलं तर भारत सरकार म्हणजे हॉकी फेडरेशन पण जो आहे त्यालाही आनंद झाला म्हणून त्यांनी प्रत्येक प्लेअरला दोन लाखाची विनिंग म्हणजे दोन लाखाचा बोनस किंवा दोन लाखाची प्राईज मनी दिली आहे आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफला पण एका लाखाची प्राईज मनी दिली आहे तो विच इज अ व्हेरी गुड न्यूज आणि गोल स्कोरर जर तुम्हाला माहिती असेल तर गुरजित कौर यांनी पहिल्याच क्वॉर्टरमध्ये हा गोल केला होता एकमात्र गोल आहे पूर्ण मॅचमध्ये तर तो गुरजित कौरनी केला होता हा प्रश्न येऊ शकतो की नेशन्स कप कुठल्या कंट्री जिंकला किंवा हाही प्रश्न येऊ शकतो की नेशन्स कपची ची फायनल कुठे खेळल्या गेली तर दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती हव्या हो चलो आता चलो आपण त्याच्या नंतरच्या गोष्टीकडे त्याच्यानंतर काय आहे आपल्याजवळ अजून काही आहे का स्पोर्ट्स रिलेटेड बघू नाही पण एक इंडियन ओरिजिन व्यक्ती एक इंडियन ओरिजिन व्यक्ती आयरलँडचे प्राईम मिनिस्टर म्हणून निवडून आले आहे दुसऱ्यांदा पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा बनले आहे निवडून आले निवडून ते आधी झाले होते पण आता बनले दुसऱ्यांदा ही गोष्ट काय आहे ते पहिले सो बघा इथे नाव दिलेलं आहे लिओ वराडकर नावावर ना लक्षात येईल की व्यक्ती वराडकर म्हणजे हा नक्कीच भारतातला असेल भारतातला नाही ना महाराष्ट्राचे असण्याचे चान्सेस खूप आहे बरोबर तर यांचे वडील जे होते ते होते मुंबईचे डॉक्टर होते क्वालिफाईड डॉक्टर ते गेले पहिले तर ते मध्ये होते मग भारतात वापस आले मग शेवटी आयर्लंडला सेटल झाले डब्लिनमध्ये मध्ये म्हणजे ब्रिटेनला होते मग वापस आले मग आयर्लंडला गेले तर ती तर त्यांची आई फॉरेन जी आहे पण वडील ते जे आहे त्यांचे ते मुंबईचे होते तर हे पण स्वतः डॉक्टर आहे आणि मग तिथे डबलिन जे तिथलं कॅपिटल आहे तिथे त्यांचा जन्म झाला आणि तिथे मग यांनी नंतर तिथे डॉक्टर झाले आणि वेस्ट डबलिन मधनं हे स्वतः निवडून पण आले पॉलिटिक्समध्ये बाग घेतला अडतीसव्या वर्षी हे प्राईम मिनिस्टर झाले आणि आयर्लंडच्या इतिहासातले सगळ्यात कमी वयात बनणारे प्राईम मिनिस्टर अडतीसव्या वर्षी प्राईम मिनिस्टर है ना तर अडतीसव्या वर्षी प्राईम मिनिस्टर झाले तिथले आता तिथल्या प्राईम मिनिस्टरला काय म्हणतात का तिथल्या प्राईम मिनिस्टरला हा शब्द आहे पहा याचं या प्रोनाऊन्सिएशन आहे टी शक याचं प्रोनाऊन्सिएशन आहे टी शक बरोबर आहे असं तुम्हाला दिसताना वगैरे असं दिसेल पण तसं काही नाही आहे याचं प्रोनाऊन्सिएशन आहे टी स्टक टी शक म्हणजे प्राईम मिनिस्टर असतात तिथले आता हे जे जा आहे हे तिथल्या फाईन गेल नावाची एक पार्टी आहे त्या पार्टीकडनं हे निवडून आले डबलिन वेस्ट वरनं तर जेव्हा हे निवडून आले पहिल्यांदा पहिले हे याच्या आधी प्राईम मिनिस्टर होते नंतर जेव्हा पुन्हा निवडून आले त्यावेळेस मग सीट्स तेवढ्या नव्हता तर मग कुएलिशन सरकार बनली म्हणजे जसं काय म्हणतो आपण दोन पार्टीज एकत्र येऊन तर आपल्याकडे पहा एक मुद्दा मागे झाला होता अडीच अडीच वर्ष चीफ मिनिस्टर राहायचा महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला होता त्याच्यावर आता तो ऍक्च्युली डील झाली होती अडीच अडीच वर्षाची की नव्हती झाली याचा याचा आन्सर कधी काही मिळाला नाही दोन पक्षांकडून दोन वेगवेगळे उत्तरं मिळाले आहेत तर त्या विषयाला आपण तिथेच थांबू पण यांच्यात एक तशीच डील झाली होती की काही वर्ष ही जी दुसरी पार्टी होती दुसऱ्या पार्टीचं नाव खूपच मजेदार आहे त्यांचं नाव आहे फेल पार्टी दुसऱ्या पार्टीचे जे, जे रिप्रेझेंटेटिव्ह होते फेल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह ना त्यांचं नाव आहे मार्टिन मार्टिन फियाना तर हे जे मार्टिन फियाना आहे हे प्राईम मिनिस्टर होते आणि यांचा आता कार्यकाळ संपला हे म्हणे ठीक आहे मी इतके दिवस राहणार होतो मी आता राहिलो आता आता तुम्ही राहा तर म्हणून मग आता यांचे जे सेकंड क्वालिटी पार्टनर होते फाईन गेल पार्टीचे आपले काय लिओ वराडकर ते पुन्हा प्राईम मिनिस्टर बनले आता सध्या चाळीस वर्षाचे आणि दुसऱ्यांदा ते आयर्लंडचे प्राईम मिनिस्टर बनले आणि तरी सुद्धा हे सगळ्यात कमी वयाचे प्राईम मिनिस्टर आहे तिथले ठीक आपल्याला ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची इंडियन ओरिजिन आहे म्हणजे त्यांचे वडील इथले होते यांचा स्वतःचा जन्म डबलिनमध्ये झाला आहे तिथे मध्ये आता आता बहा ना तुम्ही म्हणजे इकडे बघा इथे दिसता तुम्हाला आयर्लंड इथे आहे इथे इंग्लंड आहे बरोबर तर इंग्लंडमध्ये भारतीय मूलचाच व्यक्ती प्राईम मिनिस्टर आहे ऋषी सुनक आयर्लंडमध्ये पण भारतीय मूलचा व्यक्ती आहे जो, जो प्राईम मिनिस्टर आहे उरलेले देश हे हळूहळू करत आपण कव्हर करूनच घेऊ काही वर्षात बरोबर चलो आता चलो आपण नेक्स्ट मुद्द्याकडे नेक्स्ट मुद्दा काय आपला नेक्स्ट मुद्दा जो आहे आपला तो आहे जर्मनीवरनं आता जर्मनीला तुम्हाला माहिती असेल सध्या युक्रेन आणि रशियामध्ये वॉर सुरू आहे बऱ्याच दिवसापासून सुरू आहे दहा महिने होत आले आता जवळपास दहा महिने झाले आहेत दहा महिने झाले तर या मागच्या दहा महिन्यांमध्ये जेव्हा रशिया युक्रेनचा वॉर सुरू झाला तर मेजर जे रशियाकडनं ऑइल घेणाऱ्या कंट्रीज होत्या त्याच्यात युनायटेड किंगडम एक होतं शिवाय इतर युरोपियन कंट्रीज होत्या तर युरोपियन कंट्रीमध्ये सगळ्यात मोठी जी इकॉनॉमी आहे ती आहे जर्मनीची तर या युरोपियन कंट्रीजमध्ये जर्मनीची सगळ्यात मोठी इकॉनॉमी ही डिपेंडन्सी जी होती ती या रशियन ऑइलवर होती आता वॉर झाल्यानंतर काय झालं की हे नॅटो वगैरे हे सगळे वाद झाले आणि हे सगळे वाद झाल्यानंतर आता यांना रशियाकडनं ऑइल मिळणार किंवा जेव्हा मिळत होतं तेव्हा ते खूप जास्त किमतीत मिळायला लागलं आणि शिवाय हे पण होतं की नाही संबंधच खराब झाले तर मग त्यांच्याकडनं ऑइल घ्यायचं आणि संबंध चांगले नाही ठेवायचे हे कसं करणार म्हणून मग जर्मनीवर वेळ अशी आली की त्यांच्या कंट्रीमध्ये इंधनचं संकट निर्माण झालं होतं हे पूर्ण कसं करायचं तर म्हणून मग त्यांना स्वतःचं इंधनचे सोर्सेस डेव्हलप करण्याची गरज होती मग त्यांच्याकडे एक सोर्स होता तर त्याचा टर्मिनल डेव्हलप करण्याची गरज होती आता एक टर्मिनल बांधायला जवळपास आठ वर्ष लागतात पण मागच्या अक्षरशः आठ महिन्यात जर्मनीने हे नवीन एल एन टर्मिनल जे आहे ते बनवलं जर्मनीचं पहिलं लिक्विफाईड नॅचरल गॅस टर्मिनल जे आहे हे रेकॉर्ड वेळेत जर्मनीने कम्प्लीट केलं अक्षरशः आठ नऊ महिन्यात त्याचं काम कम्प्लीट केलं याला बरं एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो याला कंप्लीट करणारी जी कंपनी आहे म्हणजे हे काम करणारी त्याचं नाव मला आठवत नाहीये सध्या पण याला काम करणारी जी।, जी आहे तर त्याचे नेटवर्क ऑपरेटर म्हणून जी आहे व्यक्ती ही भारतीय महिला एक त्यांचं नाव आहे राणी भंडारी आणि हे मला मी जेव्हा तो व्हिडिओ बघत होतो त्यांचा की हे कसं झालं काय केलं यांनी इतक्या कमी वेळात कसं केलं तर तेव्हा त्या ते मध्ये त्या राणी भंडारी सांगत होत्या म्हणजे नाव खाली वाचल्यावर लक्षात आलं रे बापरे ह्या इंडियन मूलच्या व्यक्ती आहे ज्या ज्यांनी एवढा मोठा हा प्रोजेक्ट हँडल केला आहे राणी भंडारी त्यांचं नाव आहे पण आपल्याला सध्या जे नाव लक्षात ठेवायचं आहे ते कोणाचं ठेवायचं आहे की जर्मनीचे जे, जे चान्सलर आहे ते आहे ओलाब शोल्स ना तर ओलाब शोल्स यांनी त्या नवीन जे टर्मिनल आहे लिक्विफाईड नॅचरल गॅसचं टर्मिनल हे जर्मनीचं पहिलं न्यू लिक्विफाईड नॅचरल गॅसचं टर्मिनल आहे ज्याचं उद्घाटन केलं जर्मनीचे फायनान्स मिनिस्टर जे होते ते पण तिथे होते बाकी मंत्री जे होते मोठे ते पण तिथे होते त्याच्यामुळे जर्मनीची जी अर्जंट ही रिन्यूएबल एन सॉरी जर्मनीची जी ही अर्जंट गरज होती एनर्जीची ती इथनं पूर्ण होताना आता त्यांना दिसते आहे असेच पुन्हा अजून पाच नवीन टर्मिनल्स त्यांचा ओपन करायचा प्लान आहे आणि जर सगळं व्यवस्थित राहिलं तर लवकरच ते नवीन टर्मिनल्सचं पण उद्घाटन होईल ठीक आहे तर आपल्यासाठी महत्वाची न्यूज काय याच्यातली की जर्मनीचे जे चान्सलर आहे ओलाव सोल्स यांनी काय केलं जर्मनीचं पहिलं लिक्विफाईड नॅचरल गॅसचं टर्मिनलचं इनॉग्रेशन केलं आणि हे रेकॉर्ड वेळेत कम्प्लीट झालं आठ वर्ष ज्याला लागू शकतात अक्षर ते अक्षरशः आठ महिन्यात त्यांनी करून दाखवलाय ठीक चला अब चलते अगले पॉइंट ओर नेक्स्ट मुद्दा काय आहे आपला नेक्स्ट आहे नासा नासाचा एक प्रोजेक्ट आहे नासाने एक प्रोजेक्ट ऍक्च्युली घेतलाय हातात प्रोग्रामच हातात घेतलाय प्रोजेक्टचं नाव काय आहे प्रोजेक्टचं नाव यांनी ठेवलं आहे सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी काय आहे सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी प्रोजेक्टचं शॉर्ट फॉर्म जे आहे ते आहे स्वॉट है ना सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी आता नासा सोबत अजून एक देशाची स्पेस एजन्सी आहे तो देश कोणता आहे फ्रान्स तर फ्रान्सची जी स्पेस एजन्सी आहे त्याचं नाव आहे सी तर नासा आणि सीएनईएस एस हे सोबत काम करणार आहे प्रोजेक्टचं नाव आहे सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी कशाबद्दल आहे हा तर हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा याच्यासाठी आहे की पृथ्वीवर जेवढ्या पण वॉटर बॉडीज आहे जितक्या पण मोठ्या लहान सगळ्या या सगळ्या वॉटर बॉडीजचा सर्व्हे द्वारे करण्यात येणार आहे तर एक सॅटेलाईट लॉन्च केलं गेलं त्याच्यासाठी कॅलिफोर्नियावरनं ते सॅटेलाईट लाँच केलं हे बस सॅटेलाईट लॉन्च केलं कुठून कॅलिफोर्नियाहून तर हे सॅटेलाईट लॉन्च केलं त्या सॅटेलाईटनी आता पृथ्वीवरच्या जेवढ्या पण वॉटर बॉडीज आहे या सगळ्या वॉटर बॉडीजचा अभ्यास केला जाईल आणि वॉटर बॉडीजचा एनवायरमेंटवर काय इम्पॅक्ट झाला आहे आणि वॉटर बॉडीजचा क्लायमेट चेंजवर काय इम्पॅक्ट झाला आहे आणि क्लायमेट चेंजचा वॉटर बॉडीजवर काय इम्पॅक्ट झाला आहे म्हणजे दोन्हीचा अभ्यास या प्रोजेक्ट थ्रू करणार आहे तर या प्रोजेक्टमध्ये दोन स्पेस एजन्सीज इन्वॉल्ड आहे एक तर आहे नासा जी अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे दुसरी आहे सी एस जी फ्रान्सची स्पेस एजन्सी आहे दोन्ही मिळून हा प्रोजेक्ट चालवत आहे दोन्ही प्रोजेक्ट मध्ये जसं म्हटलं की की ते कसे इन्फ्लुएन्स करतात आणि त्यांच्यावर काय इन्फ्लुएन्स होतो कशाचा क्लायमेट चेंजचा हे बघण्यासाठी आणि पृथ्वीवरच्या सगळ्या वॉटर बॉडीजचा अभ्यास याच्यात होणार आहे सगळ्या ठीक आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी नासाशी रिलेटेड आहे आणि सीएनएस या दोन्ही मिळून करत आहे हे विचारू शकतात की प्रोजेक्टचं नाव काय आहे तर प्रोजेक्टचं नाव लक्षात ठेवाल सरफेस वॉटर अँड ओशन ओपोग्राफी ना आणि याचा जो सॅटेलाइट आहे ते कॅलिफोर्नियाहून लॉन्च झालं चला आपल्याकडे नेक्स्ट आहे एक एनर्जी डीलशी रिन्यूएबल एनर्जी मध्ये खूप मोठी डील झाली आहे खूप मोठी म्हणजे काय एकशे पन्नास मेगावॉटची डील झालेली आहे कशा कशी डील आहे ही याच्यावर थोडंसं बघू रिन्यू एनर्जी ज्याचं तुम्हाला इथे नाव दिसत असेल रिन्यू पॉवर रिन्यू पॉवर नाव आहे रिन्यू एनर्जी नाही रिन्यू पॉवर ही जी कंपनी आहे ही भारतातली सध्या सगळ्यात मोठी कंपनी आहे रिन्युएबल मध्ये काम करणारी दहा हजार मेगावटची यांची कॅपॅसिटी आहे टोटल रिन्युएबल मध्ये इतकी मोठी कॅपॅसिटी आहे तर यांचा एक यांनी एक नवीन प्लांट कमिशन केला कुठे तर यांची ही जी सोलर साईट आहे मध्ये सॉरी ना यांनी नवीन प्लांट एक कमिशन केला कुठे सोलर साईट कमिशन केली कुठे यांनी बिकानेर जवळ राजस्थानमध्ये बिकानेर आहे तर बिकानेरच्या जवळ यांनी एक नवीन सोलर साईट कमिशन केली आणि ही जी सोलर साईट आहे ही दीडशे मेगावॉट कॅपॅसिटीची आहे पण ही कोणासाठी आहे तर ही आहे मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टच जे टार्गेट आहे मायक्रोसॉफ्ट काय करणार आहे की मायक्रोसॉफ्टचं पण जसं आपण म्हटलं ना भारताचं झिरो नेट झिरो कार्बन चे जे टार्गेट आहे तो ते आहे दोन हजार सत्तर पर्यंत बरोबर हे भारताचं टार्गेट आहे त्याच्यानंतर आपण जपानचं पाहिलं त्या दिवशी की दोन हजार पन्नास पर्यंत त्यांना नेट झिरो एमिशन करायचं आहे कार्बनचं तसंच वेगवेगळ्या कंपनीजचं पण टार्गेट आहे तर त्याच्यात यांचं जे टार्गेट आहे मायक्रोसॉफ्टचं ते काय आहे यांचं म्हणणं आहे की दोन हजार तीस पर्यंत आम्हाला कंप्लीटली सॉरी दोन हजार तीसही नाही दोन हजार पंचवीस पर्यंतच दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही जेवढी पण एनर्जी वापरू ही सगळी एनर्जी रिन्युएबल सोर्सेसपासून वापरणार आहे म्हणजे हे आमचं टार्गेट आहे की जेवढी एनर्जी आम्ही वापरतो ती सगळी रिन्युएबल मधून बदली पाहिजे दिस इज देअर टार्गेट फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अँड देन व्हॉट इज देअर टार्गेट फॉर टू थाउजंड थर्टी फाइव्ह टू थाउजंड थर्टी टू थाउजंड थर्टीमध्ये तर त्यांना कार्बन निगेटिव्ह व्हायचा म्हणजे जेवढं कार्बन इमिशन त्यांच्या मधून होईल त्याच्यापेक्षा कार्बन जास्त कार्बनचं तेवढं जास्त कार्बनचं यूज होईल तर नेट आ, ने, नेट निगेटिव्ह करायचा त्यांना कार्बन इमिशन बरोबर म्हणजे झाडं जास्ती लावतील आणि एमिशन कमी करतील असा यांचा मेन प्रोजेक्ट आहे असं समजा तर याचं टार्गेट आहे दोन हजार तीस पर्यंत मग हे होणार कसं आहे तर वेगवेगळ्या एनर्जी प्रोडक्शन करणाऱ्या कंपनी रिन्युएबल एनर्जी प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीसोबत यांचा टायअप असतो तर यांनी कोणासोबत टायअप केला आता रिन्यू पॉवरसोबत जे यांना किती एनर्जी सप्लाय करणार आहे दीडशे मेगावॉटची एनर्जी सप्लाय करणार आहे कोणाला मायक्रोसॉफ्टला ठीक आहे तर ही लक्षात आली तर तुम्हाला विचारू शकतात हा प्रश्न की मायक्रोसॉफ्टचा दीडशे मेगावॅटसाठी कुठल्या कंपनीसोबत करार झाला आहे अग्रीमेंट झाला तो द एग्रीमेंट इज विथ रिन्यू पॉवर ठीक आहे ना और दीडसो मेगावॅट का एग्रीमेंट है आहे मायक्रोसॉफ्ट रिन्यू पॉवर का ठीक आहे चलो अब चलते बर हे विचारू शकतात एक मिनिट नेक्स्ट वर जायच्या आधी हे विचारू शकतात की म्हणजे जर डिफिकल्टी लेवलच वाढवायची असेल तर असं विचारू शकतात की मायक्रोसॉफ्टचा रिन्यू एनर्जी रिन्यू एनर्जी सोबत जो एग्रीमेंट झाला दीडशे मेगावॅटचा याच्यासाठी प्लांट जो कमिशन केला आहे तो कुठे आहे तर तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ह्या बीकानेरच्या जवळ आहे राजस्थानमध्ये चलो आता जाऊ आपण नेक्स्ट पॉईंट वर नेक्स्ट काय आहे आप आपल्याकडे आता नेक्स्ट जो मुद्दा आहे हा आहे पेमेंट ऍग्रीगेटरच्या रायसन्स ची रिलेटेड मुद्दा आहे हा आणि याच्यात रेझर पे इनवॉल्ड आहे पहिले तर मुद्दा वाचू काय म्हंटलाय रेझ आरबीआय ने म्हंटलाय रेझर पे ला की तुम्ही सध्या पॉज करा म्हणजे काही काळासाठी तुम्ही विश्रांती द्या कशाला विश्रांती द्या थोड्या वेळासाठी थांबा कशासाठी ऑनबोर्ड करण्यासाठी नवीन जे कस्टमर्स आहे यांच्या ऑन साईडला तुम्ही थोड्या वेळ पॉज करा बरोबर आता हे ऑन बोर्डिंग मर्चंट्स हा काय विषय ऑन बोर्डिंग म्हणजे नवीन कस्टमर्स जोडणे सरळ सरळ भाषेत नवीन कस्टमर्स जोडण्यात ही जी तुमची प्रोसेस आहे ती थोड्या वेळासाठी थांबवा असं रेझर पेला कोणी म्हटलंय आरबीआय म्हटलंय फक्त रेझर पेलाच म्हटलंय का तर नाही रेझर पेला तर म्हटलंच आहे शिवाय कॅश फ्री ही जी कंपनी आहे याला पण म्हंटल रेझर पेचं नाव मग इथे का दोघांचंही नाव यायला पाहिजे होतं रेझर पेचं नाव याच्यासाठी कारण आता ज्यांना असं करायला सांगितलेलं आहे याच्यात रेझर पे ही सगळ्यात मोठी कंपनी आहे म्हणून रेझर पेला आहे की जरा जर तर ही एक फिनटेक फर्म आहे फिनटेक फिनटेक म्हणजे काय फायनान्शियल आणि टेक्नॉलॉजी दोन्ही मिळून बनलेला शब्द आहे तर फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारी जी कंपनी असते त्याला म्हणतात फिनटेक तर रेझर पे कॅश फ्री या फिनटेक फर्म्स आहेत या सगळ्या फर्म्सनी पेमेंट ऍग्रीगेटरचं चा लायसन्ससाठी आरबीआयकडे अप्लाय केलं होतं आपण काही दिवस आधी एक न्यूज वाचली होती जर तुम्हाला आठवत असेल हो की पेटीएमला आरबीआयने म्हटलं होतं की तुम्ही पेमेंट ऍग्रीगेटरच्या लायसन्ससाठी अप्लाय केलं होतं तर तुम्ही पुन्हा अप्लाय करा म्हणजे मागच्या अप्लिकेशनमध्ये मा काही त्रुटी असतील म्हणून म्हटलं असतं की पुन्हा अप्लाय करा याच्या व्यतिरिक्त मोबीविक नावाची जी कंपनी होती त्यांनी पण अप्लाय केलं होतं त्यांचं तर रिजेक्टच केलं लायसन्स पण मग मोबीविकने पुन्हा अप्लाय केलं मग यांनी पण तसंच केलं रेझर पेनी अप्लाय केलं मग पुन्हा अप्लिकेशनची डेट वाढवली तेव्हा कॅश फ्रीनी अप्लाय केलं आता रेझर पेला आणि कॅश फ्रीला या दोघांनाही म्हटलंय की जोपर्यंत तुमचा लायसन्स वर काही निर्णय होत नाही तोपर्यंत सध्या तुम्ही नवीन कस्टमर जोडू नका जेव्हा लायसन्स मिळेल त्याच्यानंतर नवीन नियमानुसार तुम्ही नवीन कस्टमर जोडा तर आता तुमची जी सर्व्हिस आहे ती जुन्या कस्टमरसाठी तशीच चालू द्या बाकी सगळी प्रोसेस तशीच ठेवा नवीन कस्टमर फक्त जोडू नका जोपर्यंत आमच्याकडनं तुम्हाला परमिशन मिळत नाही तर ही गोष्ट झाली आहे प्रश्न असा येऊ शकतो की ने खाली दिलेल्या कंपनीजपैकी कोणत्या कंपनीला असं म्हटलं आहे की तुम्ही नवीन कस्टमर्सला जोडू नका तर तेव्हा लक्षात ते ठेवा रेझर पे कॅश फ्री या कंपनीचं नाव असेल तर त्यांच्यापैकी कुठलं तरी एक उत्तर सिलेक्ट करायचं आहे ठीक चलते अगले पॉइंट पे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ आपण पुढे काय आपल्याकडे म्हणून अजून काय आहे मिसेस वर्ल्ड आपण मग मिस आ, आ, मिस वर्ल्ड वगैरे आपण नेहमी चर्चा करतो आहे ना होती तर आता मिसेस वर्ल्ड या कॉम्पिटिशन मध्ये दुसऱ्यांदा असं झालाय एकवीस वर्षानंतर ही भारतीय महिलेला मिसेस वर्ल्ड च क्राऊन मिळालेलं आहे मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस कोण झाल्या यांचं नाव आहे सरगम कौशल सरगम कौशल सरगम कौशल, कौशल या मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस झाले आहे है ना दोन हजार बावीस म्हणजे एकवीस वर्षानंतर तर दोन हजार एक मध्ये मिसेस वर्ल्ड ज्या झाल्या होत्या त्या होत्या आदित्री गोवित्री आदिती गोवित्रीकर तुम्ही यांना ऍक्टिंग करताना बघितलं असेल है ना, ना, ना? आदिती गोवित्रीकर त्या पहिल्या इंडियन लेडी होत्या ज्या मिसेस वर्ल्ड झाल्या होत्या दोन हजार एक मध्ये कॉम्पिटिशन जी सुरू झाली आहे ती दोन एकोणीसशे ऐंशी मध्ये झाली आहे पण पहिले एकवीस वर्ष आपल्याला लागले पहिलं व्हायला दुसरं जे क्राउन मिळालं आहे जा जा, ते बरोबर एकवीस वर्षानंतर मिळालेलं आहे ना तर पहिल्या होत्या आदिती गोवित्रीकर आता दुसऱ्या ज्या झाल्या त्या सरगम कौशल यांच्या आधी ज्या होत्या मागच्या वर्षीच्या त्या होत्या टायलीन फोर्ड ज्या युएसच्या होत्या बरोबर आणि हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही मिस वर्ल्ड मिसेस वर्ल्ड सॉरी मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस ची ही जी कॉम्पिटिशन घेण्यात आली ही कुठे झाली तर आपल्याला लक्षात ठेवायची ही लास्ट वेगासला झाली होती थी, ठीक आहे ना लास वेगास मध्ये ही झाली होती तर हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या नाव लक्षात असायला पाहिजे इथे मिसेस वर्ल्ड जे आहे सरगम कौशल यांचा फोटो इथे लागून आहे ठीक आहे चला जा पुढच्या मुद्द्यावर ओके चला अजून काय आपल्याकडे बघ दोन महत्वाच्या योजना आहे स्टेट्स शी रिलेटेड योजना आहे राज्यांच्या योजना आहे म्हणून एक एक लाईन मध्ये सांगेल खूप जास्त डिटेल वर नाही जायचं फक्त योजना आणि त्याच्याशी रिलेटेड स्टेट या दोन गोष्टी तरी माहिती पाहिजे पहिली एक आहे की जितेंद्र सिंग ही ही ऍक्च्युली राज्याशी रिलेटेड नाही आहे सॉरी चुकीने म्हटलं दोन्ही राज्यांशी रिलेटेड आहे पहिली जी आहे ती सेंट्रल आहे मिनिस्टर जे जी आहे जितेंद्र सिंग यांचं नाव स्पेस वाल्या मुद्द्यांमध्ये बरेचदा बघतो कारण ते मिनिस्टर आहे विथ इंडिपेंडंट चार्ज मिनिस्टर ऑफ स्टेट आहे विथ इंडिपेंडंट चार्ज है ना तर यांनी इनॉग्रेट केलं काय इनॉग्रेट केलं यांनी एक कॅम्पेन इनॉग्रेट केलं कॅम्पेनचं नाव काय कॅम्पेनचं नाव आहे प्रशासन गाव की ओर प्रशासन गाव की ओर म्हणजे प्रशासन हे गावापर्यंत चाललं याच्यासाठीच हे आहे तर प्रशासन गावापर्यंत चाललं याच्यासाठी यांनी म्हणजे हा आहे काय प्रोजेक्ट बेसिकली तर प्रोजेक्ट असा आहे किंवा कॅम्पेन जे असं आहे की हे पाच दिवसांचं कॅम्पेन आहे आणि वेगवेगळे जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स आहेत देशभरात या सगळ्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सला काय करायचं यांना सांगायचं की अशा कोणत्या गोष्टी आहे किंवा अशा कोणत्या सर्व्हिसेस आहे आ, भारत की ज्या सर्व्हिसेस आपण म्हणजे भारत सरकारनी ऑनलाईन करायला पाहिजे म्हणजे आतापर्यंत बऱ्याच सर्व्हिसेस ऑनलाईन आहे पण बऱ्याचशा सर्व्हिसेस नाही आहे तर ज्या नाही आहे सध्या त्यांच्यापैकी अशा कोणत्या सर्व्हिसेस आहेत की ज्या ऑनलाईन करता येईल हा जो विषय आहे हा कोणी क्लिअर करायला सांगितलंय म्हणजे हा ऍड करायचा आहे त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सला पाच दिवसांमध्ये तर हा पाच दिवसांचा कॅम्पेन आहे नाव काय आहे प्रशासन गाव की ओर दुसरा जे आहे तर दुसरा जो आहे तो एक प्रोग्राम लॉन्च केला आहे तमिळनाडू गव्हर्नमेंटने तामिळनाडूच्या गव्हर्नमेंटने एक फ्रेंड्स ऑफ लायब्ररी नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केला हे खूप सुंदर प्रोग्राम आहे आपला लायब्ररी म्हंटल की अर्ध्या लोकांचा तो विषयच गडबड आहे लायब्ररीत जाण्याची खूप काही लोकांची इच्छा नसते ना आपलं बरेचदा म्हणतो मी अरे लायब्ररीत जा बसा वाचा जरा तर करत जा चांगली जागा आहे तर लायब्ररीत लायब्ररीचा विषय कसा इथे फ्रेंड्स ऑफ लायब्ररी नावाचा हा प्रोग्राम आहे काय म्हटलं या फ्रेंड्स ऑफ लायब्ररी प्रोग्राममध्ये तामिळनाडू गव्हर्नमेंटनी तर यांनी काय केलं यांनी म्हटलं आहे की आम्ही जे लोक असे आहे की जे सरकारी लायब्ररीपर्यंत पोहोचू शकत नाही काही कारणामुळे एक तर त्यांचा एज जास्त झाला आहे किंवा डिसेबल्ड आहे है।, है ना बाकी काही इतर कारण असू शकतात की ज्यांच्यामुळे ते लायब्ररीपर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांपर्यंत आम्ही घरी पुस्तकं पोहोचू तर याच्यात हे काय करणार आहे याच्यात हे वेगवेगळ्या गावांसाठी वेगवेगळ्या एरियासाठी व्हॉलेंटियर्स निवडणार आहे व्हॉलेंटियर्स म्हणजे स्वयंसेवक तर हे वॉलंटियर्स स्वयंसेवक येतील वॉलंटियर्सला एक बॅग आणि काही पुस्तकं दिले जातील पंधरा वीस पुस्तकं आणि मग या वॉलंटियर्सची जबाबदारी असेल की यांनी हे अशा लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचवायचे की ज्यांच्यापर्यंत लायब्ररी जे लायब्ररीपर्यंत येऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी छोटीशी लायब्ररी घेऊन लोक त्यांच्या घरी पोचणार आहेत तर ही एक महत्वाची स्कीम आहे तामिळनाडू गव्हर्नमेंटची याचं नाव आहे फ्रेंड्स ऑफ लायब्ररी ठीक चला यायचं पुढच्या मुद्द्याकडे नेक्स्ट नेक्स्ट मुद्दा काय आहे नेक्स्ट मुद्दा आहे एक मिलियन डॉलरची गोष्ट आहे इथे आता आपण जे बोलणार आहे एक मिलियन डॉलर दिले आहे गुगलने कोणाला दिले एक मिलियन डॉलर तर आता जिथून आपण तमिळनाडू गोष्ट करत आलो ना तिथेच एक आय आय टी मद्रास आहे बरोबर आहे चेन्नईमध्ये आय आय टी मद्रास तर या आय आय टी मद्रास गुगलकडनं एक मिलियन डॉलरची ग्रँट मिळाली आहे ग्रँट कशासाठी ग्रँट मिळाली आहे ही कशासाठी मिळाली आहे तर यांना एक रिस्पॉन्सिबल ए आय सेंटर डेव्हलप करण्यासाठी मिळालं आहे आणि हे भारताचं पहिलं रिस्पॉन्सिबल एआय सेंटर राहणार आहे ही एक मिलियन डॉलरची ग्रँट मिळाली आता तुम्ही म्हणाल जर हे एआय आम्ही ऐकलं आहे ऐकलं की नाही ऐकलं की पुन्हा सांगू बरं सांगतो एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर असं इंटेलिजन्स ज्याच्यात मानवाची गरज नसते कम्प्युटर स्वतःचा डोकं लावून निर्णय घेऊ शकतो दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियली डेव्हलप झालेलं इंटेलिजन्स दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी आहे हे चांगल्याही कामासाठी वापरू शकतात आणि वाईट कामासाठी पण वापरू शकतात जसं आपल्याकडे उदाहरण आहे लोक हुशार असतात पण आपलं इंटेलिजन्स चांगल्याच कामासाठी वापरायचं हे बरेच लोकांना कळत नाही आपल्याकडे लादे म्हणजे आपण लादेंचंही उदाहरण घेऊ शकतो आणि आंबेडकरांचंही उदाहरण घेऊ शकतो लादेंनी आपली जी हुशारी आहे ती वाईट कामासाठी वापरली आंबेडकरांनी आपली हुशारी जी आहे ती चांगल्या कामासाठी वापरली इंटेलिजन्स म्हटलं की तो दोन्हीकडे वापरला जाऊ शकतो तर तसंच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर सुद्धा चांगल्या आणि वाईट या दोन्ही कामांसाठी होऊ शकतो वाईट कामांसाठी न होता जबाबदारीने रिस्पॉन्सिबली जर ए आयचा वापर करायचा असेल तर एक सेंटर लागेल की हे याचा जबाबदारीने वापर करतील आणि हे भारताचं पहिलं सेंटर असेल की जे रिस्पॉन्सिबल ए आय हे भारताचं पहिलं सेंटर असेल की जे रिस्पॉन्सिबल ए आय सेंटर असेल तर हे डेव्हलप करण्यासाठी आय आय टी मद्रास ला एक मिलियन डॉलर जी एक मिलियन डॉलर मदत जी केली आहे ती कोणी केली आहे ती केली आहे गुगलनी याच्या व्यतिरिक्त गुगलनी अजून एका प्रोजेक्टला मदत केली आहे तो प्रोजेक्टचं नाव काय तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे वाणी गेलं वाणी इथे जाण हा प्रोजेक्ट वाणी हा जो प्रोजेक्ट वाणी आहे हा प्रोजेक्ट आहे इथे लिहिला बघा हा प्रोजेक्ट जो आहे तो आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा गुगलनी काय केलं आहे की अजून यांनी म्हटलं आहे की जसं आय आय टी मदर असला तर एक मिलियन डॉलर्सची मदत केली आहे ग्रँडच दिली आहे डायरेक्ट की तुम्ही डेव्हलप करा पण वाणी हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचा आहे तर गुगलनी म्हटलं आहे की आम्ही पार्टनर करणार आहे यांच्यासोबत म्हणजे आम्ही कोलॅबोरेट करू या प्रोजेक्टसाठी कुठल्या प्रोजेक्टसाठी वाणी या प्रोजेक्टसाठी आता वाणी वाणी या शब्दालाच आपण मराठीत समजतो ना वाणी म्हणजे काय आपण कसं बोलतो त्याची वाणी खूप सुंदर आहे असं आपण म्हणतो ना वाणी बोलणं तर तेच मेन आहे तर हा जो प्रोजेक्ट आहे हा कशाबद्दल आहे की भारतात ज्या इतक्या सगळ्या भाषा आहे इतक्या भाषा आहे खूप साऱ्या भाषा आहे ना पण गुगलसाठी आपल्याला जास्तीत जास्त आजकाल इंग्लिश खूपच कमी प्रमाणात हिंदी मराठी आणि इतर लँग्वेजेस त्याच्यावर अवेलेबल आहे पण बाकीच्या सगळ्याच भाषा आता गुगलवर वापरता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी या सगळ्या भाषांचा डेटा बेस असणं किंवा याचा सगळ्यांचा डेटा सेट तयार करणं हे एक मोठं प्रोजेक्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसने घेतला आहे डेटा सेट तयार करणं म्हणजे कसं बघा गुगलला सॉरी कम्प्युटरला इंग्लिश पूर्णपणे समजते आप असं आपण म्हणू शकतो मी मध्ये कुठलंही वाक्य टाका कम्प्युटरला बरोबर ते समजतो प्रॉब्लेम येतो आपल्या इतर भाषांच्या बाबतीत इतर भाषांमधल्या ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स अजूनपर्यंत मध्ये त्या लेवलला गेल्या नाहीये तर ह्या सगळ्या जाण्याची गरज आहे मराठीतल्या बारीक बारी बारी सारी गोष्टी आहेत त्या अजूनपर्यंत नाही गेल्या आहेत इथे या सगळ्या जाण्याची गरज आहे मग हे कोण करेल तर या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस हे करत आहे आणि याच्यासाठी मदत कोण करणार आहे गुगल ठीक आहे तो गुगलच्या इथे दोन गोष्टीत मदत होते आहे पहिले तर ग्रांट मिळाली आहे एक मिलियन डॉलरची ती आय आय टी मद्रासला मिळाली आहे आणि दुसरं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा जो प्रोजेक्ट आहे वाणी त्या वाणी प्रोजेक्टला पण गुगल मदत करत आहे सोबत काम करत आहे त्याच्या चला ठीक आहे चल नाही का आता दुसऱ्या पॉईंट वर नेक्स्ट नेक्स्ट काय आपल्या जवळ अरे ही तर गोष्ट तुम्हाला सगळ्यांना तशी माहिती असेल आपल्याकडे खूप सध्या कबड्डी फॅन आहे है, बरोबर तर कबड्डी प्रो कबड्डी लीग जे आहे आपली के तर हे प्रो कबड्डी लीग ची फायनल झाली आता आणि अभिषेक बच्चनची जी टीम आहे जयपूर पिंक पिंकर्स यांनी पुणेरी पलटनला हरवत नवव्या सीझन मध्ये हा पीकेलचा नववा सीझन होता है ना प्रो कबड्डी लीगचा नववा सीझन यांनी जिंकला तर अभिषेक बच्चनची टीम आहे पिंक पॅन्थर्स जयपूर पिंक पॅन्थर्स यांनी पुणेरी पलटनला तेहतीस एकोणतीस इतक्यांनी हरवत ही पी के ची फायनल जिंकली कुठे कुठे झाल्या मॅचेस मॅचेस बऱ्याचशा शहरांमध्ये झाल्या होत्या मध्ये झाल्या होत्या पुण्यात झाल्या होत्या मॅचेस हैदराबादमध्ये झाल्या होत्या आणि नंतरच्या मॅचेस ज्या झाल्या त्या मुंबईमध्ये झाल्या तर इकडे या सगळ्या मॅचेस झाल्या आणि पिंक पॅन्थरचे कोच आणि कॅप्टन या दोघांचे नाव आपल्याला माहिती पाहिजेच है ना कोच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संजय बलियान आहे आणि सुनील कुमार मलिक हे यांचे कॅप्टन आहे आणि बाकी अभिषेक बच्चन यांचे ओनर आहेत तर या काही गोष्टी आपल्याला माहिती असाव्या प्रो कबड्डी लीगची फायनल कोणी जिंकली तर जयपूर पिंग पॅन्थर्सने कोणाला हरवलं पुणेरी पलटनला आहे ठीक चलो आता चला आपण नेक्स्ट पॉइंटवर नेक्स्ट काय आपल्याकडे नेक्स्ट एक महत्वाची गोष्ट आहे जी आय डी एफ सी बँक केली आहे आ, कस्टमर नवीन जोडण्यासाठी कदाचित केली असेल पण चांगलं आहे आता काय होतं अठरा डिसेंबरला आय डी एफ सी फर्स्ट बँकचा फाउंडेशन डे होता म्हणजे याच दिवशी ते फाउंड झाले होते फाउंडेशन डे होता अठरा डिसेंबरला तर फाउंडेशन डेच्या दिवशी बँका बरेचदा नवीन नवीन घोषणा करतात अशा काही गोष्टी आणतात की ज्याच्यामुळे अजून लोक त्यांच्यापर्यंत येतील तर याच्याच ये पैकी एक गोष्ट जी आहे ती त्यांनी काय केली आहे त्यांनी म्हटलंय की असे वाले ज्यांचं सेव्हिंग अकाउंट आहे बँकेत आणि जे दहा हजार रुपये मेंटेन करतात सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये तर यांना आपण बाकीच्या ज्या फीज आहे त्या माफ करू ऍडिशनल जे चार्जेस लागत असतात जसं तुमचं समजा कुठल्या बँकेत अकाउंट आहे तर तुम्ही पासबुक प्रिंटिंगसाठी गेले तर पासबुक प्रिंटिंगचे चार्जेस लागतील तुम्ही एनईएफटी ट्रान्झॅक्शन कराल तर एनईएफटी ट्रान्झॅक्शनचे वेगळे चार्जेस लागू शकतात इतरही काही चार्जेस लागतात जसं एटीएम कार्ड तुम्ही वापरता एटीएम कार्डचे चार्जेस तुम्हाला दर तीन महिन्याला पे करावं लागतात तर आयडीएफसी फर्स्ट बँकने काय म्हटलं तर आयडीएफसी फर्स्ट बँकनी काय केलं हे जे बाकीचे चार्जेस आहे बँकिंग सर्विसेसवर लागणारे जे, जे वेगवेगळ्या फी आहे वेव के लिया? वेव के लिया त्या वेव्ह ऑफ केल्या वेव ऑफ केल्या म्हणजे माफ करून दिल्या नाही भरणं पडे का त्या आता नाही भरावं लागणार कोणाला पण हे दहा हजार ज्यांचा ॲव्हरेज मंथली बॅलन्स आहे ना त्या लोकांसाठी ज्यांचा दहा हजाराचा मंथली ॲव्हरेज ॲव्हरेज मंथली बॅलेन्स त्यांचा दहा हजार आहे की दहा हजार अकाउंटला राहतात बा यांच्या त्या लोकांसाठी ही सुविधा आहे ठीक आहे तर ही सुविधा आणणारी बँक कोणती हे जर विचारलं तर लक्षात ठेवा बँकेचं नाव आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक आणि यांचे जे सीईओ आहे सॉरी एम डी जे आहे यांचे त्यांचं नाव आहे वी वैद्यनाथन सध्या खूप चर्चेत असतात वी वैद्यनाथन खूप नॉलेजेबल व्यक्ती आहे बरेचदा हे चर्चेत असतात ठीक आहे चला तर आता जलू आपण पुढच्या पुढच्या गोष्टीकडे पुढे काय आपल्याकडे याच्यानंतर याच्यानंतर एक स्कीम आहे गृह प्रवेश आता मागचे दोन तीन दिवस प्रधानमंत्री मोदी हे नॉर्थ ईस्टच्या दौऱ्यावर होते त्रिपुरामध्ये होते मेघालयमध्ये होते तो या नॉर्थ इस्टच्या दौऱ्याच्या वेळेस त्यांनी बऱ्याच तिथे म्हणजे खूप साऱ्या योजनांचा सा शुभारंभ केला बऱ्याच लोकांना बऱ्याच योजनांना हिरवा कंदील दाखवला तर याच्यात एक महत्वाची जी फ्लॅगशिप म्हणतो ना आपण की ज्याच्या आधारावर प्राईम मिनिस्टर म्हणतात की आम्ही चांगलं काम केलं तर ती एक योजना जी आहे ती आहे प्रधानमंत्री आवास योजना ती मध्ये पण त्यांची खूप पॉप्युलर आहे आणि रुरल मध्ये पण पॉप्युलर आहे तर याचाच एक भाग आहे गृहप्रवेश तर त्याला त्याचा यांनी शुभारंभ केला है ना तर ही एक महत्वाची गोष्ट आहे जवळपास सहा हजार आठशे करोड रुपयाचं प्रोजेक्ट त्यांनी तिथे लॉन्च केले त्रिपुरा आणि मेघालयाच्या दौऱ्यामध्ये याच्या व्यतिरिक्त अगरतलाचा जो बायपास आहे तो बाइंडिंगचा जो प्रोजेक्ट होता त्याला पण हिरवा कंदील दाखवला आणि सगळ्यात महत्वाचं ही एक गोष्ट लक्षात ठेवाल मेघालयमध्ये यांनी मशरूम डेव्हलपमेंट सेंटर जे आहे ना त्याचं पण इनॉग्रेशन केलं आहे मशरूम डेव्हलपमेंट सेंटर हे विचारलं जाऊ शकतं की मशरूम डेव्हलपमेंट सेंटर रिसेंटली प्राईम मिनिस्टर मोदींनी कुठे इनॉग्रेट केलं तर लक्षात ठेवा ते कुठे इनॉग्रेट केलं आहे मेघालयमध्ये ठीक आणि गृहप्रवेश याचं पण लॉन्च किंवा याचं पण इनॉग्रेशन कुठल्या लॉन्च केलं कुठे लॉन्च केला हा तर हा पण त्यांनी नॉर्थ ईस्ट मध्ये जेव्हा गेले होते तिथे त्यांनी लॉन्च केला आहे त्रिपुरा आणि मेघालयची ही मागच्या दोन दिवसाच्या व्हिजिटमध्ये हे सगळं झालं आहे चला चला आता पुढे नेक्स्ट आज काय जरा मुद्दे जास्ती असल्यामुळे थोडं पटोपट आठवू आपण पंजाब नॅशनल बँक काल तुम्हाला आठवत असेल आपण एक हाऊसिंग फायनान्स कंपनी बद्दल बोललो होतो कुठली होती ती ती होती पुनावाला हाऊसिंग फायनान्स कंपनी जी पुनावाला फिनकॉर्पनी विकायला काढली आहे तर त्यांना टीपीजी ग्लोबल या कंपनीने विकत घ्यायचं ठरवलंय ती डील त्यांची फायनल झाली तीन हजार आठशे तीन हजार नऊशे करोडची आपण ह्या विषय काल बोललो होतो आज पण एक हाऊसिंग फायनान्स कंपनी बद्दल चर्चा आहे आता ही हाऊसिंग फायनान्स कंपनी कोणती आहे तर ही आहे पंजाब नॅशनल बँकेची हाऊसिंग फायनान्स कंपनी पंजाब नॅशनल बँक आहे तर त्यांची एक कंपनी आहे कुठली पी हाऊसिंग फायनान्स पण आता हे विकत वगैरे नाही आहे कोणाला हे काय करत आहे यांनी एक, एक रोशनी नावाचा नवीन कार्यक्रम लॉन्च केला रोशनी आता ह्या रोशनीच्या अंतर्गत यांनी ब्रांचेस ओपन केल्या कुठे कुठे ओपन केल्या थोड्या छोट्या शहरांमध्ये आपण छोट्या शहरात येत नाही बरं आपण छोट्यापेक्षा छोटे शहर आहे छोटे शहर म्हणजे टायर टू आणि टायर थ्री वाल्या सिटीज टायर टू टायर थ्री सिटीज म्हणजे कशा चेन्नई झालं कोइंबतूर झालं गाझियाबाद झालं हैदराबाद इंदोर नागपूर पुणे हे जे आहे हे टायर टू टायर थ्री सिटीज म्हणू शकतात या शहरांमध्ये यांनी अफोर्डेबल साठी काही वेगळ्या ब्रांचेस ओपन केल्या जसं काही लोकांची जी गरज असते ती पाच लाखापासून तीस लाखांपर्यंत असते तर पाच लाखांपासून तीस लाखांपर्यंत जर घर बांधण्यासाठी लोन पाहिजे असेल तर तुम्ही रोशनी या रोशनी अशी ब्रांच ओपन केली त्यांनी कुठे पंजाब नॅशनल बँकेचे कोणी ओपन केली आणि पंजाब नॅशनल बँकेच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीनी प्रश्न याच्यावर काय बनेल असा विचार की रोशनी हा जो प्रोग्राम आहे किंवा रोशनी नावाच्या ज्या ब्रांचेस ओपन केल्या आहेत या कुठल्या हाऊसिंग फायनान्स कंपनीने गेल्या आहेत तर लक्षात ठेवाल या पंजाब नॅशनल बँकेच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या ठीक आहे चला आता चला जर पुढे नेक्स्ट क्वेश्चनवर नेक्स्ट क्वेश्चन वर आपण जाऊ एक महत्वाचा रिपोर्ट पब्लिश झाला आणि त्याच्यात भारताने खूप चांगलं केलं आहे म्हणजे बरेचदा आपण रिपोर्ट म्हणतो अरे अरे याच्यात चांगलं नाही झालं त्यात चांगलं नाही झालं पण या रिपोर्टमध्ये आपण खूप चांगलं केलं आणि चांगल्या गोष्टीबद्दलचा रिपोर्ट आहे काय या रिपोर्ट तर रिपोर्ट जो आहे पहिले तर आपण पाहू कोणी हा रिपोर्ट दिला मग आपण काय या रिपोर्टाच्या तर रिपोर्ट जो आला तो रिपोर्ट आला नॅशनल सायन्स फाउंडेशनकडनं नॅशनल सायन्स फाउंडेशन ही युनायटेड स्टेट्सची ऑर्गनायझेशन आहे ना नॅशनल सायन्स फाउंडेशन एक एजन्सी आहे युनायटेड स्टेट्सची यांचा एक रिपोर्ट आला या रिपोर्टचं नाव काय या रिपोर्टचं नाव आहे सायन्स अँड इंजिनिअरिंग इंडिकेटर्स टू थाउजंड ट्वेंटी टू रिपोर्ट सायन्स अँड इंजिनिअरिंग इंडिकेटर्स टू थाउजंड ट्वेंटी टू रिपोर्ट यांनी हा रिपोर्ट जारी केला आता हा रिपोर्ट काय आहे तर या रिपोर्टमध्ये असं लिहिलं असतं की कुठल्या देशाच्या किती लोकांनी सायन्स किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड कुठले पण रिपोर्ट्स किंवा जर्नल्स किंवा रिसर्चेस बेसिकली पब्लिश केले कुठल्या देशाने किती रिसर्चेस पब्लिश केले बा याचा हा बेसिक एक रिपोर्ट आहे तर जगात सगळ्यात जास्त रिसर्च ज्या पब्लिश झाल्या आहे त्या कुठल्या देशाकडनं आल्या तर त्या आल्या आहे चायनाकडून चायनाकडनं सगळ्यात जास्त म्हणजे जगात जेवढ्या रिसर्च पब्लिश झाल्या मागच्या काही वर्षात त्याच्यात त्याच्यात चायनाचा वीस टक्के शेअर आहे म्हणजे वन फिफ्थ शेअर तर एक फक्त चायनाचा आहे त्याच्यानंतर यु एसचा सोळा टक्क्याचा शेअर आहे म्हणजे या दोन कंट्री मिळूनच छत्तीस टक्के रिसर्च पब्लिश करत आहेत जगाचा आणि आश्चर्याची गोष्ट अशी की भारतानी भारताचा नंबर तिसरा आला तो इन आता सगळ्यात जास्त रिसर्च या दोन कंपनीज नंतर कोण पब्लिश करतं तर ते करतं इंडिया इंडियाचा फाईव्ह पॉईंट थ्री वन पर्सेंट आपला शेअर आहे दोन हजार दहा पासून दोन हजार वीस मध्ये जो हा बदल झाला खूप मोठा बदल आहे दोन हजार दहा मध्ये आपण सातव्या नंबरवर होतो आणि तेव्हा आपण जवळपास साठ हजार पेपर्स पब्लिश केले होते साठ हजार पेपर्स दोन हजार दहा मध्ये पण हा आकडा दोन हजार वीस येत आता दीड लाखापर्यंत पोहोचलाय आता ऑलमोस्ट आपण दोन हजार वीस मध्ये दीड लाख रिसर्च पेपर्स पब्लिश केले आहे ठीक आहे तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे भारत सातव्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर आलाय पण आता इथून बाकी या वरच्या दोन लोकांची कॉम्पिटिशन करणं हे खूप कठीण असणार आहे कारण चायना वीस टक्के शेअर आहे त्यांचा आणि अमेरिकेचा सोळा टक्के शेअर आहे आणि आपण आहे पाच टक्क्यांवर इथून बाकीच्या दोघांशी कम्पीट करणं खूप कठीण आहे पण पण रिसर्च पेपर पब्लिश करणे म्हणजे सायंटिफिक ग्रोथ तो एक खूप महत्वाचं इंडिकेटर आहे ज्याच्यात आपण पुढे चाललो आहे आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ठीक चलो अब चलते अगले मुद्दे की ओर अजून काय आपल्याकडे आज बघायला अरे वा कॅस्पर रूड बद्दल एक गोष्ट आहे कॅस्पर रूड हे नॉर्वेचे एक टेनिस प्लेयर आहे यावेळेस आपण काल बघितलं होतं टेनिसच्या दोन बातम्या बघितल्या होत्या इगा सुयाटेक आणि राफेल बद्दल तर राफेल नदाल जो स्पेनचा आहे त्याला अवॉर्ड मिळाला इगा सुयाटेकला पण मिळाला तसाच कॅस्पर रूड यांना पण एक अवॉर्ड मिळाला आता टॅस्पर रूड सध्या तिसऱ्या नंबरवर आहे एटीपी मध्ये तिसऱ्या नंबरवर आहे सेकंड नंबर पर्यंत पोहोचले होते आता सध्या थर्ड वर आहे आणि या वेळेसच्या आता फ्रेंच ओपन मध्ये आणि यूएस ओपन मध्ये हे फायनल्स पर्यंत पोहोचले होते जिंकू नाही शकले पण फायनल्स मध्ये पोहोचले पोचले एयर्स आणि जेनिवा आणि स्टॅट मध्ये हे जिंकले सुद्धा आणि मायामी मध्ये पुन्हा फायनल पर्यंत पोचले जिंकू नाही शकले पण त्यांचा परफॉर्मन्स यावर्षी खूपच चांगला होता नॉर्वेचे टेनिस प्लेअर आहे टॅस्पर रूड इथे तुम्हाला दिसत असेल यांना एक अवॉर्ड मिळाला कुठला अवॉर्ड मिळाला दोन हजार बावीस चा स्टीफन एडबर्ग स्पोर्ट्समॅनशिप अवॉर्ड मिळाला तर असंही विचारला जाऊ शकतं की स्टीफन एडबर्ग स्पोर्ट्समॅनशिप अवॉर्ड ऑफ टू थाउजंड ट्वेंटी टू कोणाला मिळाला नाव लक्षात ठेवा कॅस्पर रूड असंही विचारलं जाऊ शकतं कॅस्पर रुड कुठल्या कंट्रीच्या आहे तर कम नाव लक्षात ठेवा नॉर्वे किंवा असंही विचारलं जाऊ शकतं कॅस्पर रूडला कुठला अवॉर्ड मिळाला तर नाव तेव्हा लक्षात ठेवा स्टीफन एडबर्ग स्पोर्ट्समन ऑफ द स्पोर्ट्समॅनशिप अवॉर्ड यांना मिळाला आहे ठीक आहे चला जाऊ पुढच्या मुद्द्यावर चलो तर पुढच्या मुद्द्यावर जाऊ पुढचा मुद्दा आहे फिल्म फेस्टिवल ची रिलेटेड बरेच फिल्म फेस्टिवल बघतो ना आपण काल पण आपण एक बघितला होता चेन्नईचा फिल्म फेस्टिवल आठवतं सी आय एफ एफ चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कालच चर्चा केली आहे याच्यावर आणि आज जी आपण चर्चा करणार आहोत ती आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ केरला आय एफ एफ के ठीक आहे ना आय एफ एफ के चा प्लफॉर्म काय आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ केरला तुम्हाला दिसेल इथे केरला आणि हा कुठे झाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ केरला हा तिरुवनंतपुरम मध्ये झाला आणि याचं हे सत्तावीसवं एडिशन होतं सत्तावीसवं एडिशन होतं तिरुवनंत मध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ केरलाचं तिरुवनंतपुरम मध्ये झाला काय झालं इथे इथे एक फिल्म आहे उतामा जी होऊन आलेली आहे आणि त्याचे जे डायरेक्टर आहेत त्यांचं नाव आहे अलेजांद्रो अलेजांद्रो लॉयझा ग्रिसी अलेजांद्रो लॉयझा ग्रिसी यांनी डायरेक्ट केलेला उतामा हा जो मूवी आहे बोलिव्हियाचा याला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हटलं की बेस्ट फिल्मचा अवॉर्ड यालाच तिथे उतामा या मूवीला मिळाला आहे याच्या व्यतिरिक्त याच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पण दिला गेला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जो दिला गेला तो दिला गेला हंगरीचे जे फिल्म मेकर आहे ना त्यांचं नाव आहे बेला तार बेला तार यांना लाईफ टाईम अचिव्हमेंटचा अवॉर्ड दिला गेला याच्या व्यतिरिक्त काही अजून अवॉर्ड आहेत जसं लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड नंतर बेस्ट एशियन फिल्म सगळ्यात चांगली एशियन फिल्म एशियन फिल्म ही कोणाला तर ही आलम या फिल्मला दिला गेला है ना त्याच्यानंतर सिल्वर सिल्वर चक्र ज्याला म्हणजे रजत चक्रम रजत चक्रम ह्या अवॉर्ड जो दिला जातो हा बेस्ट डायरेक्टरला दिला जातो हा मी काय म्हंटल उतामा या फिल्मला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड दिला गेला तर त्याला जो अवॉर्ड मिळतो त्या अवॉर्डला काय म्हणतात माहिती आहे का, का? सुवर्ण चक्रम इथे पहा सुवर्ण चक्रम चकोराम तो चकोराम म्हणजे चक्र बेसिकली सुवर्ण म्हणजे सोन्याचं सोन्याचं चक्र ते चक्र असं म्हटलं की आठवत आहे ना सुवर्ण चक्र हा मिळतो बेस्ट फिल्मला तो बेस्ट फिल्म म्हणजे उतामा आणि रजत चक्रम रजत चक्रम म्हणजे सिल्वरचं चक्र हे कोणाला मिळतं बेस्ट डिरेक्टरला तर बेस्ट डिरेक्टर, डिरेक्टर कोण आहे ना पिरसेलिमो ग्लू, पिरसे ग्लू आण नावा त्यांचं खूप कठीण आहे पिरसेलिमो ग्लू है ना तर हे पिरसेलिमो ग्लू जे आहे टायफून पिरसेलेमो ग्लू यांना केर या पिक्चरसाठी रजत चक्र मिळालं रजत चक्रम म्हणजे सिल्वरचं चक्र ठीक आहे आणि ऑडियन्स पोल अवॉर्ड जो मिळाला तो मिळाला नानपकल नेराथू मयक्कम या मुव्हीला ही जी आहे ही लिजो जो स्पेलिसिरी यांनी डायरेक्ट केलेली होती तर हे जे सगळे अवॉर्ड दिले गेले हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ केरळमध्ये दिल्या गेले महत्त्वाचं जे तुम्हाला मला असं वाटतं की तीन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे याच्यातल्या त्या है? एक तर तुम्ही बेस्ट फिल्म लक्षात ठेवा ती आहे उतामा बुलिव्हियावरनं आलेली आणि त्याच्यासाठी सुवर्ण चक्रम अवॉर्ड दिला जातो रजत चक्रम लक्षात ठेवा बेस्ट डायरेक्टरला दिला जातो आणि तिसरं लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड जो दिला गेला तो हंगरीवरनं आलेली जे आहे आ, बेला तार यांना दिला गेला ठीक आय होप इथपर्यंत जो विषय सगळा क्लिअर असेल येतो आता पुढच्या मुद्द्यावर आणि आजचा दिवस बघू आजचा दिवस आला की तुमच्या लक्षात येऊन आजचा दिवस आला म्हणजे आता विषय संपत आले है ना तर आजचं काय आहे महत्वाचं आज आहे वीस डिसेंबर आज कोणता दिवस आहे आज आहे इंटरनॅशनल ह्युमन सॉलिडॅरिटी डे पहिले तर ही सॉलिडॅरिटी काय शब्द आहे ते समजून घे ह्युमन आपल्याला माहिती आहे सॉलिडॅरिटी म्हणजे काय सॉलिडॅरिटी म्हणजे एकजुटता एकता त्याला आपण म्हणतो ना एकत्र राहणे कोणाला काही त्रास होत असेल तर आपण त्याच्या मागे भक्कमपणे उभे राहणे दॅट इज कॉल्ड टू शो सॉलिडॅरिटी बरोबर आहे आपले जवान तिकडे जेव्हा चायनासोबत तिथे बॉर्डरवर भांडतात तेव्हा आपली ही जबाबदारी आहे की आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायला हवं हो। ही झाली टू शो सॉलिडॅरिटी बरोबर आहे त्यांच्यासोबत आम्ही आहे मजबूतीने उभे दॅट इज टू सॉलिडॅरिटी तर ह्युमन्स एकमेकांसोबत सॉलिडपणे उभे राहिले सॉलिडपणे उभं राहायला हवं हो। याच्यासाठीचा जो डे आहे तो आहे सॉलिडॅरिटी डे तर हा बेसिकली युनिटी इन डायव्हर्सिटी या प्रिन्सिपलच्या आधारावरच उभा असलेला डे आहे तर हा कधी सेलिब्रेट होतो हा दरवर्षी जो सेलिब्रेट होतो तो, तो होतो वीस डिसेंबरला ठीक आहे तर ही एक गोष्ट आपल्यासाठी आज महत्वाची आहे आणि आता सगळ्यात शेवटी बिफोर द बिफोर द क्लास एंड्स काही महत्वाचे पाच प्रश्न ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक खूप महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे हिंदीत लेक्चर कंटिन्यू करायचं आहे मराठी मराठीमध्ये लेक्चर कंटिन्यू करायचं आहे याचं उत्तर तुम्ही मला मध्ये द्या मी पुढचे लेक्चर तुम्ही आलेल्या कमेंट्सच्या आधारे जे उत्तर तुमच्या कमेंटमध्ये जे लिहिलं असेल त्याच्या आधारे तसं पुढे लेक्चर घेईल ठीक तर आजचे पाच प्रश्न काय काय पहिला प्रश्न कॅस्पर रूड यांनी रिसेंटली स्टीफन एडबर्ग स्पोर्ट्समॅनशिप अवॉर्ड जिंकला आहे हे कोणत्या कंट्रीचे प्लेयर आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेलच दुसरा जो आहे तो आहे कुठल्या कंट्रीच्या स्पेस एजन्सी सोबत नासानी कोलॅबरेट केलं आहे साठी स्वॉट सॅटेलाइट प्रोजेक्ट जो आहे ना त्यांचा त्याच्यासाठी नासानी कुठल्या कंट्री त्या कुठल्या कंट्रीच्या स्पेस एजन्सी सोबत कोलॅबरेट केलं आहे तिसरं जे आहे तो प्रश्न आहे की कुठल्या शहरामध्ये है ना स्पेनच कुठलं शहर होतं की ज्याच्यात नेशन्स कप एफ आय एच चा इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन आहे त्याचा नेशन्स कप हा कुठल्या शहरामध्ये खेळला गेला फायनल कुठे खेळले गेले चौथा जो प्रश्न आहे तुमच्यासाठी तो आहे कुठल्या स्टेटनी कुठल्या राज्यानी फ्रेंड्स ऑफ लायब्ररी हा तो प्रोग्राम तो ला। जो प्रोग्राम आहे तो लॉन्च केला आणि शेवटचा जो प्रश्न आहे तुमच्यासाठी तो प्रश्न आहे की सायन्स अँड इंजिनिअरिंग इंडिकेटर्स टू थाउजंड ट्वेंटी टू रिपोर्ट हा कुठल्या ऑर्गनायझेशननी पब्लिश केला आहे ठीक मला असं वाटतं पाचही प्रश्न हे उत्तर तुम्हाला असेच माहिती असतील व्हिडिओ बघितला की लगेच कमेंटमध्ये तुमची उत्तरं सांगा हे सांगायला विसरू नका की लेक्चर याच्या पुढे हिंदीत की मराठीत कुठल्या भाषेत तुमच्यासाठी घ्यायचे आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू थँक्यू व्हेरी मच